सूत्रसंचालक म्हणून ज्याने आपली नावकीर्ती सर्वत्र प्राप्त केलेली आहे, नावलौकिक मिळवलेला आहे आणि सूत्रसंचालकाच्या एकंदरीत आपल्या भूमिकेबद्दल ठाम राहून व्यावसायिकरित्या त्याला एक चांगला आपला योग्य दर्जा देऊन समाजामध्ये एक विशेष स्थान निर्माण करणारे प्रख्यात सूत्रसंचालक, सूत्रनिवेदक, लेखक श्री सुधीरजी गाडगे, मी आजच्या या गोटीव्हीच्या या मुलाखतीमध्ये त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मुळातच सूत्रसंचालक आणि सूत्रनिवेदक हे आपल्या म्हणजे आपण जसं सांगितलं की अशी ही प्रथा किंवा असं एखादं नवीन उदाहरण करिअर म्हणून आपण निवडायला पुढे आलात. वास्तविक आपलं जर आपलं शिक्षण बघितलं तर आपण एका कॉमर्सचे विद्यार्थी आणि हा एवढा दुराभास असताना सुद्धा आपण या क्षेत्रात येण्याचं करिअर निवडण्याचं धाडस कसं काय केलं? मला मुळामध्ये बोलणं आणि माणसांना भेटणं ही अत्यंत आवडीची गोष्ट. तर माणसं अधिकाधिक भेटू कुठे शकतात? पत्रकारितेमध्ये. पत्रकारितेमध्ये जायचं तर त्याकरता अनुभव हवा. म्हणून मी कॉलेज करत असतानाच अनुभव घेत गेलो. कॉलेज करता करता कॉमर्सला होतो, कॉस्टिंग होतं माझं, आणि कॉलेज करता करता मी वेगवेगळ्या दैनिकांमधनं रितसर नोकरी करत होतो आणि ती करता करता समृद्ध माहितीचं भांडार माझ्याकडे येत गेलं जर्नलिझममुळे आणि अधिकाधिक सर्व थरातली माणसं भेटत गेली मला आणि त्यातनं एक कधीही बोलण्याकरता म्हणून कुठल्याही विषयावरची एक नेमक्या माहितीची बाजू असायला लागते ती माझी पत्रकारितेमुळे तयार झाली. त्याच वेळेला कॉलेजपासून मी स्टेजवर कार्यक्रम करायचो. माझे कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रांशी गप्पा मारताना माझं बोलणं त्यांना आवडायचं आणि हे लक्षात घेऊन मराठीमधला सर्वाधिक गाजलेला असा एक कार्यक्रम मंतरलेल्या चैत्रभणात, म्हणजे काय होता तो, प्रख्यात गीतकार ग दि माडगुळकर, प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांच्या शब्दस्वरातनं आकाराला आलेली सगळी मराठी सिनेमातली हिट गाणी, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, लाखाची गोष्ट, असे अनेक. तर ह्या सगळ्या गाण्यांवरचा हा माडगुळकरांच्या गाण्याचा माडगुळकरांच्या निधनानंतर मंतरलेल्या चैत्रभणात म्हणून कार्यक्रम करायचं ठरलं आणि कट्ट्यावरच्या माझ्या गप्पा लक्षात घेऊन किंवा कॉलेजच्या स्टेजवरचं माझं बोलणं लक्षात घेऊन सगळ्या इंटरकॉलेजिएटमधल्या पारितोषिक विजेत्या मंडळींनी स्वरानंद नावाच्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर हा प्रोग्राम सुरू केला होता. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, तुम्ही निवेदन कराल का? मला असं वाटलं तोपर्यंत निवेदन म्हणजे जरा बऱ्याच दिसणाऱ्या मुलीनं लाडं लाडं अनुक्रमणिका वाचणं एवढंच त्याचं स्वरूप होतं. तर म्हटलं आपण ह्याच्या पलीकडे काय करू शकू, आपले पत्रकारितेमुळे लोकांशी संपर्क आहेत. तर मी विचार केला की माडगुळकरांची गाणी आहेत तर त्यांना जाऊन भेटलो आणि कविते मागच्या कहाण्या समजून घेतल्या. थेट बाबूजींना जाऊन भेटलो म्हणजे सुधीर फडके आणि चालीमागच्या गमती माहिती करून घेतल्या. ती गाणी ज्या नटांवर चित्रित झाली ते रमेश देव, सीमा, अशा सगळ्या जयश्री गडकर सगळ्या कलावंतांना भेटलो, राजा गोसावी, आणि ती गाणी चित्रित करणारे राजा परांजपे यांच्याशी बोललो आणि या सगळ्यांमधनं गाण्याच्या अलीकडच्या पलीकडच्या ज्या सगळ्या गमती आठवणी मिळाल्या त्या एडिट करून मी गाण्याच्या अलीकडे पलीकडे टाकायला सुरुवात केली आणि मंतरलेल्या चैत्रभणाच्या नवीनभाई ठक्कर सभागृहातल्या मुंबईतल्या पहिल्या प्रयोगाला प्रथमच गाण्याच्या कार्यक्रमामध्ये निवेदकाला मंचावर मिळाला. आणि हां, आणि तिथे मला एक असा आत्मविश्वास निर्माण झाला की ही गरज निर्माण होईल. आणि त्याच दरम्यान माझी पदवीचं शिक्षण बीकॉमचं झालं पूर्ण आणि टेलिव्हिजन सुरू झाला होता आणि टेलिव्हिजनच्या निमित्तानं व्हिज्युअल अवेअरनेस लोकांचा वाढला होता. स्टेजवरनं चालणारा कार्यक्रम हा नेमका आणि नेटका असला पाहिजे, तो भोंगळ असता कमा नये, ही एक जाणीव क्रिएट झाली होती. तर मला असं वाटलं की या निमित्तानं आपण टेलिव्हिजनवर कार्यक्रम सुरू करत जाऊ आणि त्यानिमित्ताने टेलिव्हिजनवरनं आपली प्रतिमा नेटका कार्यक्रम करणारा ही जर निर्माण झाली तर वेगवेगळ्या गावातल्या, वेगवेगळ्या शहरातल्या अनेक संस्थांच्या अनेक कार्यक्रमाला जो एक कार्यक्रमातला विस्कळीतपणा असतो तो बाजूला टाळून निवेदकाला स्थान मिळू शकेल. आणि म्हणून मी त्यावेळेला एक धैर्य केलं की नोकरी न करता पूर्ण वेळ व्यावसायिक सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून काम करायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता
3,800 मुलाखती आणि जवळजवळ 5,000 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्र संचालन आतापर्यंत मी केलं आहे. सर, खरंच म्हणजे ऐकताना अंगावरती शहारे येतात, कारण 3,800 आणि एकंदरीत 5,000 सूत्र संचालक असं हे सगळं आपलं कार्य असताना, एवढा गाढा अनुभव असताना, आपण जसं म्हटलं की आपल्या परिचयामध्ये की आपण रंग मंचाशी निगडीत आहात, तर एखादा असा अनुभवही आहेत का एखाद्या नाटकामध्ये किंवा एखाद्या अन्य काही अशा स्टेज प्रोग्राममध्ये, म्हणजे रंगमंचाच्या संबंधित आपली काही एखादी भूमिका आपण आपल्याला संधी मिळते? नाही, मी रंगमंचावर कार्यक्रम नाही केले. रंगमंचावर मी कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं, नाटक वगैरे नाही केलं. तरीही मी काही महाराष्ट्रीय कलोपासक म्हणून प्रायोगिक पुण्यातल्या संस्थेमध्ये मी एकांकिका काही करायचो. थिएटर अकॅडमीच्या भाऊ मुरारराव या विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या राजकीय नाटकामध्ये मी नाना पाटेकरबरोबर काम करायला सुरुवातही केली होती. त्याचं नाव होतं भाऊ मुरारराव, पण मला माझ्या व्यापामध्ये ते शक्य झालं नाही म्हणून नाटक मी सोडलं. पण स्टेजवरनं ॲपियर होण्याचं सराव मात्र या सूत्र संचालनाच्या कार्यक्रमातनं होत गेला, आणि त्याच्यामधनं माझं भाग्य असं की मला मुलाखत घेण्याकरता फार भलीभली माणसं भेटली. म्हणजे इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, एम एफ हुसेन, आर के लक्ष्मण, अशी मालिकाच सगळी, आणि प्रख्यात पु ल देशपांडे यांच्यापासून ते शास्त्रज्ञ असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम, अशा वेगवेगळ्या 3,800 माणसांना भेटता आलं. आणि याचा मोठा फायदा असा झाला की त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या विविध पैलूंचं दर्शन मला जे घडत गेलं, त्याच्यातनं मी किस्से कथनाचा एकपात्री कार्यक्रम बसवला, आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं जगभर जाऊ शकलो. कारण जगभरच्या मराठी मंडळींनी मला, तुम्ही काय करू शकाल, तुम्ही काही म्हणलं मी अभिनेता नाही, नाटक नाही करत, मग काय करू शकाल, म्हटलं भेटलेल्या माणसांच्या किस्से सांगतो. आणि त्यातनं त्याला नाव मुलखावेगळी माणसं असं देण्याचं कारण असं की मुंबई दूरदर्शनवर जवळजवळ 7 वेगवेगळे कार्यक्रम 7 वर्ष मी करत होतो. ती सुरुवात होती टेलिव्हिजनची, आणि त्यामध्ये माझा पहिला वहिली गाजलेली मालिका जी होती तिचं नाव होतं मुलखावेगळी माणसं. म्हणून त्या मालिकेविषयीचं ऋण व्यक्त करण्याकरता मी ती मालिका चालू केली. मुळामध्ये ती मालिकेमध्ये काय होतं, काहीसं वेगळं जगणाऱ्या, वेगळं वाटणाऱ्या, वेगळं काम करणाऱ्या, ज्याला अस्सल मराठीमध्ये झंगड किंवा विक्षिप्त म्हणता येईल अशा 50 विक्षिप्त माणसांच्या मुलाखती वर्षभर घ्यायच्या होत्या. ही 50 विक्षिप्त माणसं टेलिव्हिजनवर मुलाखती घेण्याकरता, निवडण्याकरता मला एकदाही पुण्याच्या बाहेर जावं लागलं नाही. बहुतेक सगळे नग मला पुण्यात भेटले. आणि कार्यक्रम सादर करताना म्हणजे जगभर, तिथे मात्र त्या मालिकेतल्या भेटलेल्या सगळ्या माणसांवर मी केंद्रित नाही केलं. तिथे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राजकारणापासून खेळापर्यंत ज्यांना ज्यांना भेटलो त्यांचे सगळ्यांचे किस्से सांगत गेलो. पण त्यामुळे जगभरच्या मराठी मंडळींची माझं फार घट्ट नातं जमलं गेलं. जवळजवळ अमेरिकेमध्ये 9 वेळा जाऊन 51 शहरात, अमेरिकेतल्या, जपानला 2, ऑस्ट्रेलियाला 2, चायनाला, UAE 3 वेळा, साऊथ ईस्ट एशियाला 2 वेळा, अशा विविध देशांमध्ये जाऊन तिथल्या मराठी मंडळातनं कार्यक्रम सादर केले. आणि यातनं असाही व्यवसाय होऊ शकतो याला एक बळकटी संधी आपण नवीन निर्माण करून दिली समाजापर्यंत. आता आपण जसं सांगितलं की अशा ज्येष्ठ मंडळी वेग, म्हणजे भारतातील म्हणा किंवा देशभरातील, जगातील अशी सगळी नामवंत मंडळींची आपण मुलाखत म्हणा किंवा त्यांच्याबरोबर सूत्रसंचालक त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे. पु ल देशपांडेंचं आपण आता या ठिकाणी नाव घेतलं तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की समाजामध्ये पु ल देशपांडे सरांचे आपण किस्से म्हणून ऐकत असतो, तर आपण त्यांची मुलाखत घेत असताना एखादा असा किस्सा जो आज आपल्याला सांगायला, मी त्यांच्याबरोबर प्रवासही केला, त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या. ते पुणे मुंबई प्रवास, त्यावेळेला ज्यावेळेला ही नवीन एक्सप्रेस वे झालेला नव्हता, तेव्हा नामवंत मंडळी डेक्कन क्वीननी सुपरफास्ट गाडीने येत असत, आणि माझाही डेक्कन क्वीनचाच प्रवास होता. कारण माझं करिअर सगळं मुंबईत आणि मी राहायला पुण्यात, आणि मुंबईत राहणं परवडत नव्हतं, म्हणून मी रोज अपडाऊन 5 वर्ष करत होतो. सकाळी 7 गाडी पकडून जायचो मी डेक्कन क्वीनला. पुलंच्या किशनकडे जाण्यापूर्वी एक माझ्या मी कार्यक्रमात नेहमी सांगतो अशी गंमत सांगतो की एकदा असं गाडी पकडायला म्हणून सकाळी 7 मी पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 गेलो, तर गाडीच्या टपावर हात ठेवून प्लॅटफॉर्मवरच्या माणसांशी एक जण बोलत होता. म्हणजे त्याची उंची बघा काय असेल,
देशातला नंबर 2 उंच मुलगा, त्याचं नाव शरद कुलकर्णी. सगळेजण त्याच्याकडे प्राण्याकडे बघत असे बघत होते. मला मात्र असं वाटलं की याला याच्या उंचीमुळे काही वेगळेच प्रश्न निर्माण होत असतील, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी त्याला माझ्या मुलखावेगळी माणसं कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं. कार्यक्रमाचं नाव दिलं हिज हायनेस, आणि हिज हायनेस उंच म्हणून. आणि त्याला विचारलं तुला काय प्रश्न, तो म्हणला तुमच्यापैकी कोणीही भर बाजारात मार्केटमध्ये शोरूममध्ये शोकेसमध्ये रेडीमेड पॅन्ट शर्ट चप्पल बूट खरेदी करू शकतं? मला नाही म्हणला करत आहेत, कारण माझ्या उंचीच्या मापाचं रेडीमेड काहीच मिळत नाही. जेवणाचं टेबल विशिष्ट लांबी रुंदीचं करून घ्यायला लागतं, झोपण्याचा पलंग विशिष्ट लांबीचा करून घ्यायला लागतो, लग्नाचा प्रश्न तर आणखीन वेगळा, पुढे तोही सुटला. पण ह्या मुलाखतीच्या बाबतीत एक वेगळी गंमत घडली. मुलाखत माझी लाईव्ह होती, टेलिव्हिजनवर शूटिंग चालू असताना घराघरात दिसत होती. रेकॉर्डिंग संपलं आणि टेलिव्हिजनवरचा फोन खणाडला आणि पलीकडच्या बाजूने आवाज आला की मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पब्लिक रिलेशन्स मॅनेजर अस्पी कूपर बोलतोय. म्हटलं बोला. तुम्ही त्यामुळे ही जायनेस कुलकर्णीला घेऊन आमच्या स्टेट बँकेच्या जनसंपर्क विभागात याल का? म्हटलं काय काम आहे? त्यामुळे यात मी कुलकर्णीला घेऊन कोपरांकडे गेलो. कोपर आणि कुलकर्णी यांचं जुजबी बोलणं झालं आणि एकदम कोपर कुलकर्णीला म्हणाले येत्या 1 तारखेपासून तुम्ही आमच्या बँकेत नोकरीला याल का? आम्ही दोघंही उडालो. म्हटलं एखाद्या मुलाखतीनं बेकारीचा प्रश्न सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला कळेल ना नेमकं झालंय तरी काय. 2 महिन्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. 2 महिन्यानंतर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडापानावर बातमी होती, आंतरबँक बास्केटबॉल स्पर्धेमध्ये स्टेट बँक विजयी. हां, त्याच्या उंचीमुळे त्याला बास्केटबॉलमध्ये. आणि त्या काळामध्ये 1974 कला आणि क्रीडेच्या प्रांतातल्या मंडळींना बँकेमध्ये घेत असत, म्हणून तो नोकरीला लागला. तो आजही पुण्यामध्ये स्टेट बँकेमध्ये काम करतो. तर अशीही काही काही गमती. पुलं तुम्ही विचारलं, पुलं मला हे सर्वाधिक माझ्या वेळेला काही माझ्या डोळ्यासमोर कोणी आदर्श कॉम्पेअर नव्हता. व्यावसायिक कॉम्पेअर होता, पण तो आदर्श नाही मी म्हणणार. पण कॉम्पेअरिंग हा व्यवसाय करता येतो ह्यातला एक माणूस होता, म्हणजे आम्ही सयानी. हा हफ्ताभर के सबसे लोकप्रिय सोलागीत सुनेवाले भाई और बहिणाऊ, आम्ही सयानी का नमस्कार असं म्हणत बिनका गीतमालाची गाणी ऐकायला दर बुधवारी रात्री 8 वाजता रेडिओच्या पुढ्यात आमची पिढी बसायची. तो एक पॉप्युलर होता. पण कॉम्पेअर म्हणाल तर असा कोणी नव्हता. तर मराठीत माझ्या डोळ्यासमोर शब्द मांडणीचे आदर्श कोण? तर 3 पिढ्यात ऐकलेले वक्ते, म्हणजे विदर्भातल्या बाळशास्त्री हरदासांपासून ते पुण्याच्या दत्तो वामन पोतदारांपर्यंत, आचार्य प्रल्हाद केशव आचार्यांपासून पु ल देशपांड्यांपर्यंत. पुलंचं मला सर्वाधिक आवडण्याचं कारण असं की त्यांच्याकडनं जे मला शिकायला मिळालं ते मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो. शब्द निवडीमधला साधेपणा, शब्द मांडणीमधला अनौपचारिकपणा, क्वचित प्रसंगीचा उत्स्फूर्तपणा आणि कायमस्वरूपी सतर्कपणा, ही 4 सूत्रं सांभाळली तर कुठलीही सभा, कुठलाही माणूस, कुठलंही भाषण नक्की जिंकायचं. ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, भाषेचा सोपेपणा. आपल्याकडे काय होतं, बोलायचं म्हटल्यानंतर लोक उगाचच कृत्रिम अलंकारिक सुविचार वजा बोलत जातात, काही जरूर नाही ना. मी आता तुमच्याशी बोलत असताना पण हा प्रत्येक गोष्टीतच असतो, पण तो पण दूर करण्यापैकी एक आपण आहात असं म्हणणं खोटं वाटतं ना. त्यापेक्षा काय छान बरं वाटलं तुम्ही माझी मुलाखत घेताय. हे इतकं जे सोपं बोलीभाषा आहे, ही बोलीभाषा पुलं वापरत. मांडणीतली पण ही अनौपचारिकता, ही उगाचच त्याला काहीतरी पोच न घेता अनौपचारिकपणे. क्वचित प्रसंगीची उत्स्फूर्तपणा, कारण गंभीर रुगात होत असेल तर त्याला गंमत येते. आणि कायमस्वरूपी सतर्कपणा, म्हणजे दिसणारा प्रत्येक पुस्तक आणि भेटणारा प्रत्येक माणूस हा वाचला पाहिजे. ह्याच्यातनं जे माहितीचा संपूर्ण समृद्ध भांडार इथे जमावताना, त्यामुळे कोणीही कुठलाही माणूस कुठलाही विषय कधीही समोर आला, कधीही कॅमेऱ्यासमोर अशा माणसाची किंवा पुस्तकाची किंवा विषयावर बोलायचं झालं तर फटाफटा बोलायला सुरुवात करता येते, इतका बेस या वाचनातनं माहितीतनं निर्माण झालेला असतो. म्हणून हा सतर्कपणा. सतर्कपणाची एखादी गंमत नंतर सांगेन, पण मुळातल्या विषयाकडे येतो. आपण म्हणलात पुलंचा तुम्हाला जाणवलेला किस्सा. पुलं हे मी त्यांनाच विचारलं की तुम्हाला सुस्त कसं, की ज्याच्यामुळे आम्हाला तुम्ही हसू आणता. ते म्हणले लहानपणापासून वात्रटपणा अंगामध्ये असला पाहिजे.
म्हणजे भोवतालच्या गोष्टीतली विसंगती आपल्याला पटकन कळते आणि आपापल्या माध्यमातून तिच्यावर भाष्य करता येतं. ते केलं की तुम्ही मंडळी हसता. त्यांनी एक गंमत सांगितली होती की मुलांची खास मला जाणवलेली एक चित्रकला प्रदर्शन होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये बासू भट्टाचार्य आणि पुलं असे पाहुणे होते आणि आयोजकांनी काही कारण नसताना पुलांच्या वाटेला सुरुवातीलाच गेले. ते म्हणाले की प्रदर्शन चित्रकलेचं आहे आणि ह्याच्यातला एक नाटकातला एक सिनेमातला दोघांनी कधी हातात ब्रश धरलेलं नसेल असं म्हणता क्षणी पुलं प्रेक्षकांकडे बघून म्हणाले रोज धरतो की. आणि त्या बोलणाऱ्याची संपूर्ण छुट्टीच झाली. तर ही उत्स्फूर्तपणा जो त्यांचा होता जो कमाल होता. दुसरं मला त्यांचं जाणवलेली गोष्ट अशी की पुलं भोवतालच्या आपण पाहिलेल्याच गोष्टी आपल्याला भाषणातनं सांगत पण आपल्या ऐकणाऱ्यांना मात्र असं वाटायचं अरे आपल्या कसं लक्षात नाही आलं हे आणि त्यामुळे ती दाद मिळायची. उदाहरणार्थ पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर आपण पाहिलं आहे ऐकलेलं आहे हां तर त्याचं उद्घाटन होतं तर भोवतालच्या वास्तूबद्दल बोलतच त्यांनी उद्घाटनाच्या भाषणाचा आरंभ केला. मुळामध्ये ते कुठल्याही भाषणाचा आरंभ करताना तुम्हाला सांगतो असं सहजतेने म्हणत तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुमच्याशी गप्पा मारतोय तुमच्याशी मारतोय तुमच्याशी मारतोय असं ऑडियन्समधल्या प्रत्येकाशी स्नेह वाटावा असं ते पहिला शब्द होता. तुम्हाला सांगतो काय गंमत आहे बघा ही वास्तू कुठे उभी राहते. या वास्तूमध्ये बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री आहे झाशीची राणी आणि आतल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व. अर्ध नारी नटेश्वराची दोन रूपं ज्या वास्तूमध्ये आहेत तिथे नटरंग उभारला जातो आहे ही फार आनंदाची बाब आहे. अलीकडे नटेश्वर आहे पलीकडे ओंकारेश्वर आहे मधलं जीवनाची सरिता पाहते आहे. आमचे महापौर त्यावर पूल टाकणार आहेत. माझी त्यांना एक विनंती आहे की हा पूल एकतर्फी असू द्या ओंकारेश्वर स्मशानाकडनं नटेश्वराकडे येणारा असू द्या. असं सगळं हे पाहिलेलं पण त्यामुळे ही जी गंमत आणणं आहे ना मांडणीची शब्दाची मांडणी मी पुलांकडनं शिकलो आणि वाटेला जाणाऱ्या माणसाला उत्स्फूर्त शब्दातनं जागीत जागा दाखवण्याची ताकद असलेले अत्रे ऐकायला मिळाले मला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. एकदा त्यांनी पुलांचीच विकेट घेतली होती. व्यासपीठावर पुलं बसलेले होते आणि अत्रे साहेब समोरच्या रिकाम्या रांगेत नाचे धिप्पाड शरीराची सांभाळत व्यासपीठाकडे येत होते. त्यांना तसे येताना पाहिल्यावर पुलं आपल्या व्यासपीठावरच्या शेजारच्या माणसाला म्हणाले तो यम आला बघ यम. माईक असाच चालू होता. अत्रेंपर्यंत शब्द जाऊन पोचले. अत्रेच ते त्यांनी चेहऱ्यावर काही भाव दाखवला नाही शांतपणाने व्यासपीठावर आले माईक हातात घेतला आणि म्हणाले मला याला उशीर झाला कारण मला घेऊन येणारा यम इथे आधी रेडा आधी तिथे येऊन बसलाय. सो अशा प्रकारचा एक हजर जबाबीपणा जो असतो हा सूत्रसंचालक किंवा एकंदरीत सगळ्या मुलाखतीमध्ये खूप आवश्यक असतो. पण सर यासाठी काही विशेष हजर जबाबीपणा आपल्याकडे येण्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागतात का? नाही महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन समृद्ध असायला लागतं. बरोबर. शब्द भांडार तुमच्याकडे उत्तम असायला लागतं आणि मिळेल त्या प्लॅटफॉर्मवरनं बोलण्याची सवय ठेवायला लागते. आणि बिटवीन द लाईन गंमत कळली गेली तर तुम्हाला हजर जबाबीपणाने बोलता येईल. नक्कीच. सूत्र संचालक किंवा सूत्र निवेदन यांना आपण एक चांगलं म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म आपण तयार करून दिला पण एक मुलाखतदार किंवा एखादा उत्कृष्ट मुलाखतदार हा आता एक म्हणजे नवीन संकल्प किंवा एखादा नवीन प्रयत्न म्हणून आपण समाजासमोर घेऊन येऊ पाहत आहोत. तर सूत्र संचालक हे एक वेगळी बाजू झाली तर उत्कृष्ट मुलाखतदार होण्यासाठी आपण काय सांगू इच्छित आहात? नाही मुलाखत करायच्या बाबत सुद्धा मुख्य संदर्भ सगळे माहिती सांग पाहिजेत. म्हणजे सचिन तेंडुलकरची मुलाखत घेणं असो अमिताभ बच्चनची असो किंवा लता मंगेशकरांची असो या प्रत्येकाचा बायोडेटा माहिती पाहिजेच. त्याखेरीज त्या प्रत्येकाचे वीक पॉईंट पण बाजूच्या त्यांच्या परिवारातनं मित्रांमधनं माहिती करून घेतले पाहिजेत. त्याचाही उपयोग ते बोलता बोलता कुठे थांबले तर वीक पॉईंट काढून त्यांना प्रफुल्लित करून पुन्हा बोलायला बोलकं करायला उपयोगी पडू शकतं. दुसरी गोष्ट माणूस या गोष्टीविषयी मनपूर्वक प्रेम हवं म्हणजे मग तुम्ही समोरच्याचं बोलणं नीटपणाने ऐकून घ्यायचं. बोलणाऱ्याला श्रोता उत्तम असणं आवश्यक. त्यांच्याच बोलण्यातनं संदर्भ घेत मी पुढे पुढचे प्रश्न करत जातो. मी प्रश्नावली कधीही करत नाही आणि प्रश्न कधीही समोरच्या मुलाखत ज्याची घ्यायची आहे
त्याला देत नाही. एखाद्याने आग्रह धरला तर त्याला मी सांगतो की मला बदला, तुम्ही कोणीही दुसरा घ्या, पण मी नाही प्रश्न देत. आणि न देण्यामागे माझा काही उद्धटपणा नसतो. साधी गोष्ट अशी आहे की मला माझ्याचबद्दल बोलायचं आहे तर मी प्रश्न आधी घेण्याचं काय कारण? नक्कीच माझ्यावरचं मी कधीही झोपेतनं उठल्यावर बोललं पाहिजे. तयारी मुलाखत कारणाने करायला पाहिजे ना. तर या दृष्टीने मी मुलाखतीचं प्रश्नावली वगैरे करत नाही, गप्पा मारतो एखाद्या अनौपचारिक. आणि मग समोरचा हा काहीतरी कर्तृत्व संपन्न आहे म्हणून आपण त्याला आमंत्रित केलं आहे हे लक्षात घेऊन मी त्याचा अवमान न होईल अशा पद्धतीनं प्रश्न विचारतो. राजकीय लोक आपल्या काही पॉलिटिकल भूमिका लपवायचा प्रयत्न करतात, त्या स्पष्ट शब्दात त्यांच्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्या काढून घेतानाही अवमानित होतील असं कधीही बघत नाही. आपल्याकडे हल्ली काही हिंदी चॅनल इंग्लिश चॅनलवर समोरच्याला फार बदनाम अपमानित करण्याची पद्धत भाषा सुरू झाली. माझं म्हणणं काय, तुमच्या मुद्द्यांमध्ये आक्रमकपणा असेल तर बॉडी लँग्वेजमध्ये आक्रमकपणा असण्याची काही जरूर नाही. ही काही पथ्य मी मुलाखतीच्या बाबतीत पाळतो. आणि आत्तापर्यंत 3,800 घेतलेल्या मुलाखतींमध्ये राष्ट्रपती अब्दुल कलाम, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांच्या मुलाखती सर्वाधिक रंगलेल्या आहेत. पण या सर आपण आत्ता जसं सांगितलं की या चांगल्या म्हणजे उत्तम रंगल्या समाजामध्ये त्याला खूप चांगलं लोकप्रियता मिळाली, तर अशा या मुलाखतीमधून आपण एखाद्या अशी मुलाखती असेल की त्या मुलाखतीतला एखादा प्रसंग किंवा एखादा क्षण किंवा एखादा एक वेगळेपण मला जाणवलं. म्हणजे मी तर असं म्हणतो या 3,800 मुलाखती मी ज्या घेतल्या या 3,800 मुलाखतीतल्या प्रत्येक माणसानं मला काही ना काहीतरी वेगळं शिकवलं आहे. बरोबर. कारण त्यांच्याकडे गुणवत्तेचे अनेक पैलू आहेत, त्या प्रत्येकाने एक एक शिकवलेल्या गुणातनं माझं मी घडत गेलो. बरोबर. त्यामुळे मी त्या सगळ्याच लोकांचा ऋणी आहे. एक गंमत सांगतो, प्रख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर हे कधीही मुलाखत द्यायला तयार नसतात. त्यामागे त्यांचं लॉजिकल कारण होतं. ते असं म्हणत की मी बनवतो काय, शेतात चालणारी इंजिनं, ती इंजिनांचा आवाज नीट येत असेल तर त्यातनं किर्लोस्करच बोलत असतात, वेगळं कशाला बोलत. करेक्ट होतं. पण त्यांच्या संस्थेवरच्या एका अनुभवपटासाठी डॉक्युमेंटरीसाठी त्यांची मुलाखत घ्यायची ठरली. आणि पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमधल्या लखाकी या त्यांच्या बंगल्यामध्ये हिरवळीवर गप्पा सुरू झाल्या. मी त्यांचा वीक पॉईंट एक माहिती करून ठेवला होता, कधी प्रॉब्लेम आला तर विचारावं म्हणून. तो असा होता की त्यांना त्यांच्याकडे जगभरच्या ऑपेराचं कलेक्शन होतं आणि त्यांना ऑपेरा दाखवायला आवडत. हे मी लक्षात ठेवलं होतं आणि मुलाखत सुरू झाली. पण त्यांच्या स्वभावानुसार प्रश्नाची उत्तरं देत नव्हते, टाळत होते. मग मी त्यांना असं म्हटलं, त्यांना फॅमिलीमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये बाबा म्हणत. मी म्हटलं, बाबा मुलाखत राहू दे बाजूला, तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का? तर म्हणले हां हां आहे आहे. त्यांनी माझा हात हस्तात घेतला, घरामध्ये गेले बंगल्यात, सगळं लावलं आणि सिडनीचा ऑपेरा दाखवायला सुरुवात केली आणि ऑपेरा पाहावा कसा हे उत्साहात सांगायला सुरुवात केली. ते मूडमध्ये आलेत हे लक्षात आल्यावर मी माझ्या मूळ पत्रकार जागा झाला आणि माझ्या मनातले पूर्वनियोजित प्रश्न मी मध्ये विचारत गेलो. त्यांच्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली आणि अजिबात मुलाखत द्यायला तयार नसलेल्या शंतनुराव किर्लोस्करांकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांचा वीक पॉईंट काढून त्यांना खुलवून काढून घेतली. या आनंदामध्ये मी परत निघालो. तर दरवाज्यापाशी जाईपर्यंत मला किर्लोस्करांनी पुन्हा बोलवलं. आत ये म्हणलं, काय हो सर? नाही, माझा वीक पॉईंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं तुला वाटत असेल तर तसं समजू नको. मला कळत होतं, फक्त तुझा ॲप्रोच आवडला म्हणून मी उत्तरं दिली. पण पुन्हा असं कधी कोणाला गृहीत धरत जाऊ नको. एक वेगळाच धडा एका इंडस्ट्रियलिस्टकडनं मला मिळाला, मजा आली. असं अशा असं आपण मुलाखत घेत असताना वेगवेगळे गुण एक आपल्याला बघायला मिळाले. पण अमिताभ बच्चन सरांचा आपण आत्ता या ठिकाणी उल्लेख केला, तर त्यांची मुलाखत घेत असताना आपल्याला सगळ्यात त्यांचा कुठला गुण आवडला? मला स्वतःला असं वाटतं की यशस्विता, वय, लोकप्रियता या सगळ्या अर्थाने सध्या टॉपला असलेला अभिनेता असूनही आजही नवीन कुठली गोष्ट करायची तर कॅज्युअल घेत नाही. कुठल्याही गोष्टीची पक्की तयारी केल्याशिवाय कॅमेऱ्यासमोर किंवा लोकांसमोर चुकूनही जात नाही. हे जे परफेक्शनचं ओढ आहे ना, यामुळेच ही माणसं नंबर एकच्या पदावर जातात. माझं आता येत्या ऑगस्टमध्ये नवीन पुस्तक येत आहे, त्याच्यामध्ये मी या सगळ्या प्रत्येक क्षेत्रातल्या 2-2 नंबरच्या
माणसांच्या मुलाखती मी देतो आहे आणि राजहंस प्रकाशन काढणार आहे आणि त्या मुलाखतींच्या शेवटचे दोन चॅप्टर मी या सगळ्यांच्यामध्ये एक नंबरच्या पदापर्यंत जाण्याकरता या मंडळींनी काय विचार केला, कशी तयारी केली, मानसिकता काय बदलली हे देतो आहे आणि सगळ्या नंबर एकच्या माणसांमधले समान गुण देतो आहे ज्याचा उपयोग नव्या पिढीला होईल. त्याच्यामध्ये मी अमिताभपासून सगळ्यांचे गुण दिलेत, तो मी अमिताभचा गुण सांगतोच, पण मुळात त्याही आधी एक गंमत सांगतो की त्याच्यामध्ये मला जाणवलेली गोष्ट अशी की या सगळ्या नंबर एकच्या माणसांमधला एक गुण आहे तो मराठी माणसांनी शिकलाच पाहिजे असा आहे. तो कॉमन गुण असा आहे या सगळ्या लोकांमध्ये दिसणारा. ही सगळी नंबर एकची माणसं दुसऱ्याच्या निगेटिव्ह गोष्टीवर चर्चासुद्धा करण्यात आपला पॉझिटिव्ह वेळ वाया घालवत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा सर्वात आणि सगळ्या मला आत्ता मला वाटतं आपण की आपण या चर्चेद्वारे हा एक समाजापर्यंत एक संदेश आहे 100%. अहो तुम्हाला अजून किती कमी वेळ आहे, आयुष्य केवढं, त्यात केवढं करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या उत्कर्षाकरता, तुमच्या कामाकरता अभ्यास करा वेळ, त्याच्याकरता त्या बाहेरच्या लोकांच्या गोष्टींवर काय बोलत बसताय. अमिताभ बच्चन ही सगळीच माणसं आपल्या कॉम्पिटिटर ज्युनियर दुसऱ्या माणसांबद्दल चुकूनही वाईट बोलत नाही. दुसरी गोष्ट यांचं एक वेगळेपण असं, 2010 साहित्य संमेलनामध्ये अमिताभ बच्चनांच्याकडनं मराठी कविता म्हणून घ्यायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी प्रतीक्षा बंगल्यावर पोचलो, त्यांचं माझं इंग्रजीमध्ये चाललं होतं सगळं बोलणं. ते म्हणाले कार्यक्रम काय, म्हटलं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आहे, व्हॉट टू डू, मी काय करायचं आहे. म्हटलं आपण हरिवंशराय बच्चनांचे चिरंजीव आहात, तेव्हा त्यांची एक हिंदी कविता म्हणा आणि 15,000 मराठी रसिक येणार आहेत, त्यांच्याकरता एक मराठी कविता म्हणा, मराठी विच वन. म्हटलं लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, सुरेश भटांचे शब्द. त्यांनी येऊन ती कविता कशीही म्हटली असती तरी टाळ्या पडल्या असत्या, पण त्यांनी काय करावं. ते म्हणाले की हम रिपीट इट. मी पुन्हा म्हटलं लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. ते म्हणले वेट 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 वेट, लाभले अमास भाग्य, भाग्य दॅट इज लक. म्हटलं येस. असा त्यांनी संपूर्ण कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन कविता पाठ करून त्याची मराठी बोलीचा ढंग आणून रात्री मला मोबाईलवर फोन करून इज इट ओके अशी ती कविता ऐकवून दुसऱ्या दिवशी डॉट वेळेत येऊन, पंक्चुअलिटी हा यांचा फार महत्त्वाचा गुण आहे, डॉट वेळेत येऊन ती कविता सादर केली आणि 15,000 मराठी रसिकांच्या टाळ्या घेतल्या. उगाच नंबर एकच्या पदावर ही माणसं नाही राहत. किंवा आशा भोसले वय 83, गाणं गाण्याची त्यांची 60 वर्ष झाली आहेत, लोकांची वयाची होत नाही, पण आजही 60-60 वर्ष गाणं गाऊन सुद्धा नवा एखादा कार्यक्रम असेल मी त्यांच्याबरोबर जगभर 27 वर्ष कार्यक्रम करतोय आशाबाईंबरोबर, तर या एखादा नवीन कार्यक्रम असेल तर त्या आजही पूर्ण कार्यक्रमाची रिहर्सलच सगळ्या वादकांबरोबर करून मगच स्टेजवर येतात. आणि या उलट टेलिव्हिजनवरच्या म्युझिकल प्रोग्राममध्ये जरासा संधी मिळालेल्या मुली त्यांना रिहर्सल करूया का म्हटलं तर आमचं पाठे म्हणतात. हा मोठा फरक आहे. म्हणून ही माणसं नंबर एकच्या पदावर असतात. अनेक राजकीय व्यक्तिमत्वांशी आपला संबंध आला, त्यांच्याशी मुलाखती घेण्याचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा असं आपला संबंध आला, संपर्क आला. त्यामध्ये आपण ज्यांचं नाव खूप आदराने महाराष्ट्रात घेतो असे आपले माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी, त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणजे एखादा असा एखादा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची पहिलीवहिली मुलाखत मी मुंबई दूरदर्शन केंद्रावर माझा आमची 25 म्हणून कार्यक्रम होता त्यामध्ये 1974 साली घेतलेली आहे आणि शेवटची मुलाखत मी त्यांची 13 वेळा मुलाखत घेतली. त्यांची शेवटची मुलाखत 24 एप्रिल 2012 या दिवशी षण्मुखानंद हॉलमध्ये घेतली मी आणि मजा आली म्हणजे त्यात त्यांच्याशी गप्पा मारताना मला खूप आनंद व्हायचा. कारण एक म्हणजे हा एकमेव राजकीय माणूस असा की जे मुलाखतीमुळे जर काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाले तर मी असं बोललोच नाही असं म्हणून पत्रकारांवर सगळं ढकलत नाही, सगळी जबाबदारी स्वतः घेतात. येस मी बोललो आहे, मी जबाबदार आहे, असे रेअर आहेत म्हणून आवडतात. दुसरी गोष्ट व्यंगचित्रकार असल्यामुळे खटाळ आहेत, मिश्किल आहेत म्हणण्यापेक्षा होते खटाळ मिश्किल, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना खूप धमाल यायची.
ते भरभरून विनोद सांगायचे आणि मलाही म्हणायचे सदाशिव बेटे फक्त फुकट ऐकू नको माझ्या मलाही चार सांग असं म्हणत असल्यामुळे मला स्वतःला तयारी करून विनोदाचा साठा घेऊन जायला लागायचं. एक गंमत सांगतो या 13 मुलाखतींपैकी एका मुलाखतीच्या वेळेला मी मातोश्रीवर गेलेलो असताना त्यांना म्हटलं साहेब रेकॉर्डिंग सुरू करूया का. ते म्हणले थांबा. म्हटलं काय. आधी एखादा विनोद सांग. मी मनाशी विचार केला म्हटलं आपण नेहमी विनोद सांगतो आज आपण ह्यांच्यावरच विनोद सांगूया बघूया हे हसतात का आणि एवढे उमदे आहेत का. खरं तर हा आगाऊपणा होता पण एक नवीन केला प्रयत्न आणि छोटा चिल्लर विनोद होता. अगदी एका बसस्टॉपवर एक जण उभा असतो थोड्या वेळानी दुसरा तिथे येतो आणि पहिल्याला विचारतो तुमची बाळासाहेब ठाकरेंची ओळख आहे का. तो म्हणतो नाही मी बसचा प्रवासी आहे बस आली की बस स्टँडला जाणार. तुमची मनोहर जोशींची ओळख आहे का. तो म्हणणार नाही हो. तुमची निदान इथल्या शिवसेना शाखा प्रमुखाची ओळख आहे का. तो म्हणणार नाही हो. राजकारणाशी माझा काही संबंध नाही आणि सेनेशी अजिबात नाही. सेनेशी अजिबात संबंध नाही हे ऐकल्याबरोबर तो प्रश्न विचारणारा त्याला म्हणाला मग चाल्या माझ्या पायावरचा पाय काढ की. हा आधी चेक केलं की नाही ना सेनेचा मग पाय काढायला लावला. ह्या विनोद ऐकल्यावर बाळासाहेब हसायला लागले. फक्त मला म्हणाले गाडगीळ तुम्ही पत्रकार मंडळी तुम्हाला आमच्यावरच आठवतं का विरोधकांचं नाही आठवत का. म्हटलं आठवतं की. मग म्हणे सांगा की सुदैवानी मला दिल्लीत त्या काळामध्ये लोकप्रिय असलेला सगळ्या विरोधी नेत्यांवरचा विनोद आठवला. तो विनोद असा होता की तत्कालीन पंतप्रधान नरसिंह रावांना विचारतात 2+2 किती. तर ते त्यांच्या पद्धतीनं 5-6 महिने काही उत्तरच देत नाही. बाद में अर्जुन सिंह जी को पूछा जाता है कि 2+2 कितना. वो बोलते वैसे तो 4 है लेकिन मध्य प्रदेश में जाना होगा कार्यकर्ताओं के साथ बात करनी होगी वो जो तय करेंगे वो बाद में हम आपको बता देंगे. शेवटी शरद पवार ना विचारते शरद पवार 2+2 किती. ते म्हणतात द्यायचे का घ्यायचे. हे ऐकल्यावर तुम्ही खतखतलात तसे बाळासाहेब खतखतले. म्हणले चांगला होता विनोद आवडला पण म्हणे तरी माझा एक आक्षेप आहे. म्हटलं काय. तुम्ही विनोदामधल्या सगळ्या राजकीय नेत्यांना 2+2 बेरीज घातली. विनोदात सुद्धा तुम्ही सेनेच्या कोणाला एवढी छोटी बेरीज घातली नाही. तुम्हाला काय वाटलं आमच्या लोकांना एवढी बेरीज येत नाही की काय. निदान मनोहर जोशी गणिताचे मास्तर आहेत त्यांना जरी विनोदात का होईना 2+2 विचारायचं. म्हटलं साहेब विनोदात का होईना मनोहर जोशीनं का होईना 2+2 विचारलं असतं पण उत्तर तुम्हीच देणार ना. हे ऐकल्यावर ते मनमुराद हसायला लागले आणि दाद दिली. मस्त माणूस होता खरं खरंच. आणि आता आपण जसं सांगितलं की त्यांच्याबरोबर झालेला संवाद आणि अशा अनेक दिग्गज मंडळीबरोबर झालेला संवाद हा कायम म्हणजे एक नवीन पिढीला सुद्धा एक संदेशात्मक अशी चर्चा ती जडलेली आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारखं समाजापर्यंत आहे. मी आपलं एकंदरीत आपली वेबसाईट पाहत असताना एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे आपण फॅमिली गायडन्स म्हणजे कौटुंबिक आपण गायडन्स करता तर हा काय एकदम नवीन संकल्प किंवा एका नवीन उपक्रम हा असा काय आहे काय झालं आपण बोलू शकतो. माणसांच्या गाठींमुळे माणसाची मानसिकता माहिती होत गेली आहे. हायएस्ट वाचन मी माणसांच्या मानसिकतेवरच केलेलं आहे. जरी मी कॉस्टिंगचा विद्यार्थी असलो आणि सायकोलॉजीचा नसलो तरी तर माझ्या असं लक्षात येतं की लोकांमध्ये वावरत असल्यामुळे आणि साधेपणाने हिंडत असल्यामुळे लोक येतात भेटतात आणि अनेक जण आपापले काय काय प्रश्न सांगत असतात कुटुंबातले आणि सध्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तंगत होत असताना घरामधले नातेसंबंध फार दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि त्यामुळे परस्परांशी संवाद पण राहिलेला नाही. त्यामुळे परस्परांपासून ते नवरा बायकोपर्यंत सगळ्यांमध्ये जो एक दुरावा निर्माण होतो त्याबद्दल अनेक जण मला भेटतात आणि मग हळूहळू मी सुरुवातीला मित्र म्हणून मग कलिक म्हणून मग विषय आवडला म्हणून मग कधी ती माणसं चांगली म्हणून असं बोलत गेलो आणि त्यातनं आतापर्यंत असंख्य जणांचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांच्या मनातली किलमिश बाजूला करत त्यांची जोड्या जोडून दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग मला अनेकांचे प्रश्न सहजतेनं गप्पा मारत सोडवायला होतो आणि मी ते आवर्जून करतो. म्हणजे सामाजिक एक सामाजिक भाग म्हणून हा भाग म्हणून कसं असतं मुलगा आणि बाप मोकळेपणाने बोलत नाहीत पण बापाच्या मित्राशी मुलगा खूप मोकळेपणाने काका म्हणून बोलतो. तर मी असा अनेकांच्या घरातला काका होतो. मुलांचे प्रश्न समजून घेतो
मुलाची भूमिका आणि बापाची भूमिका समजून घेतो आणि त्याच्यात एक दुवा असा तयार निर्माण करतो आणि हे करायला मुळात कारणीभूत माझं घर आहे. माझ्या घरात गेल्या 5 पिढ्या जॉईंट फॅमिली आहे, एकत्र कुटुंब पद्धती. आजही माझ्या घरात माझी 90 वर्षाची आई आहे, माझा मुलगा आहे आणि त्याचा मुलगा आहे. तर एकमेकांशी संवाद, संयम, सहनशीलता सगळ्या गोष्टी या तिथे जमतात. टेलिव्हिजनवर मुलाखत घेत असताना या सायकोलॉजी आणि माणसांच्या मनाच्या ओढीपोटी मी अजून एक पथ्य पाळतो. मी एखादा अजिबात न आवडणाऱ्या माणसाची मुलाखत अचानक घ्यायला लागली तरी ती टाळत नाही. अशाकरता मी ती अशी संधी समजतो की आपल्याला तो माणूस एवढा निगेटिव्ह वाटतोय, बोलावंसं वाटत नाही तसा तो आहे का हे आपण काउंटर चेक करूया प्रश्नातलं, आणि नसला तर आपल्या मतात दुरुस्ती करूया. या पॉझिटिव्ह दृष्टिकोनामुळे मी कोणालाही टाळत नाही. एकत्र कुटुंबामुळे तर माणसांची गर्दीच घरी, त्यामुळे मग या सगळ्या माणसांशी बोलता बोलता त्यांना हँडल करता करता समूहातल्या माणसांच्या प्रश्न सोडवण्याकरता त्यांच्याशी संवाद सुरू केला आणि त्यातनं सुरू झालं हे काउन्सिलिंग. मगाशी एक जसं म्हणजे चर्चा झालं असताना जसं बाळासाहेब ठाकरेजींचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये द्रोणाचार्य म्हणून ज्यांना बघितलं जातं असं आपले शरद पवार यांच्याबद्दलचा एखादा किस्सा किंवा यांच्याबद्दलचा एखादा गुण जो आपल्याला नाही. एक तर शरद पवार साहेबांचं महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या संपूर्ण वैशिष्ट्यांचं नेमकं भान त्यांना आहे. महाराष्ट्र काय आहे याची नस नस ते पूर्ण अंगभूत त्यांच्या मनात रुजलेली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या ठळक माणसांशी त्यांचा थेट संपर्क आहे. काम करण्याची कपॅसिटी 24 तासामध्ये 18-18 तास काम करण्याची क्षमता आहे. कायमस्वरूपी प्रवासात फिरत राहण्याची क्षमता आज 75 ओलांडल्यानंतर आणि मोठा आजार झाल्यानंतरसुद्धा तेवढ्याच उत्साहाने समर्थपणाने हिंदू लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आजही त्यांच्यामध्ये आहे. वाटेला जाणाऱ्या माणसावर मिश्किल कॉमेंट करून त्याला नर्वस करून त्याच्यावर स्वार होण्याची कपॅसिटी पण आहे. आणि ज्यांनी आपल्या विरोधात प्रचार केला त्यांनाच आपल्याशी दोस्ती करून घेण्याची क्षमता आणि तेवढं मानसिक क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बघा ना, आता ज्या भाजपनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भ्रष्टाचाराचा रडावडा करत सभा घेऊन निवडणुका जिंकल्या आणि मतदारांना आकृष्ट केलं, ते सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक दोस्ती त्यांची बारामतीची आहे. डोक्याला जातात बारामतीमध्ये आधी. आमच्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की कसं काय नेमकं काय कोड आहे, पण पवार यामध्ये माहीर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, स्मरण किती मी त्यांच्याबरोबर प्रवास पण केला आहे. प्रवासामध्ये एखाद्या छोट्या गावामध्ये एखादा जर कोणी कार्यकर्ता भेटला तर 10 वर्षापूर्वी तो भेटलेला असताना त्याचं कळलेलं टोपण नाव आणि त्याच्या घरातली माहिती त्यांच्या लक्षात असते आणि पटकन ते म्हणतात, जामू आबाचा जमा बरा आहे का? तो जामू खलास होतो की एवढ्या व्यापाला आपलं टोपण नाव माहिती आहे, आबाचा आजार माहिती आहे. ही त्यांची स्मरणशक्तीतनं माणसं जोडण्याची कपॅसिटी कमाल आहे. म्हणजे त्यांना त्याबद्दल सॅल्यूटच आहे. त्यांचा हा जो विकपॉईंट आहे की वाटेल जाणाऱ्या माणसाला मिश्किल कॉमेंट करून नर्वस करतात, तर मीच त्यांची मुलाखत आतापर्यंत अनेकदा घेतली आहे. बरोबर. 75 निमित्तानेही घेतली. त्यांच्या एक मोदीबाग पुण्यातल्या घरापासून थेट बारामतीपर्यंत त्यांच्याचबरोबर प्रवास करत गाडीत घेतली. 60 15 वर्षापूर्वी त्यांची प्रकट मुलाखत त्यांच्या सौभाग्यवती ज्या कधीही फोकसमध्ये येत नाहीत त्या प्रतिभाताई पवारांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये घेतली. आणि त्यांचं विकवण माहिती होतं की हे मिश्किल कॉमेंट करून नर्वस करतात, सगळं माहिती होतं. मी बालगंधर्वच्या मध्यावर उभा होतो आणि शरद पवार आणि प्रतिभाताई पवार व्यंगेतनं मला मुलाखत द्यायला येत होते. येत असताना स्टेजवर आल्यावर ते मला म्हणाले, गाडगीळ तुम्ही जरा नर्वस झाल्यासारखे दिसत आहे. मी काहीही नर्वस नव्हतो, पण असं म्हणून नर्वस करण्याचा प्रयत्न होता. असं करा, आधी प्रतिभाशी बोला, मग माझ्याशी बोला. म्हटलं, बरोबर आहे, परीक्षेमध्ये टेन्शन आलं की आपण सोपे प्रश्न आधी सोडवतो, तसं मी आधी प्रतिभाताईंशी बोलतो आणि मग आपल्याकडे बैठो. हे म्हणत असताना प्रतिभाताईनं पहिला प्रश्न काय विचारायचा ते मनामध्ये पक्क ठरवलेलं होतं. तो असा विचारायचा की जो विचारता क्षणी
शरद पवारांनीच माईक हातात घ्यावा आणि तसंच झालं. बरोबर, दोघं उभे होते. मी प्रतिभाताईंना विचारलं, म्हटलं प्रतिभाताई तुम्हाला तरी इतक्या वर्षात यांच्या चेहऱ्याकडे बघून यांच्या मनात काय चाललंय ते कळलंय का? पवार म्हणले आणि माईक आणि असा एक प्रसंग खरोखरच, म्हणजे आपण एक एक प्रसंग जसं उलगडत जात आहे तर एक नवीन नवीन त्यातून गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहेत, काही चांगला विनोद बघायला मिळत आहेत. एकंदरीत आपण गोव्याकडे म्हणजे फार पूर्वीपासून येत आहात, पण एकंदरीत गोवा आता जो आहे तर एकंदरीत गोव्यासाठी आपल्याला भविष्यात काय वाटतं, किंवा गोवा आपल्याला समाजापर्यंत काय नेऊ पाहतोय, किंवा समाजात आपण गोव्याला कसं स्थान निर्माण करू पाहतोय, तर आपल्याला गोव्याबद्दलची आपली काय भूमिका? एक मला काय वाटतं माहिती का, की गोवा म्हणजे मौज मजा दारू पार्ट्या सेक्स एन्जॉय असलं सगळं स्वरूप त्याचं मीडियाने खूप म्हणजे काही विशिष्ट मीडियाने भोवताली खूप निर्माण केलं आहे, आणि काही अप्पर हायर क्लास लोकांनी चर्चेतनं ते मत निर्माण केलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की सुंदर निसर्ग असलेला गोवा आहे, सुंदर देवळांनी समृद्ध असलेला धार्मिक भावना जपणारा गोवा आहे, परंपरा जोपासणारा गोवा आहे, आणि सुरांचा गोवा आहे. आज जे भारतरत्न लता मंगेशकरांपासून सगळे मंगेशकर परिवार हा इथून सुरू झाला आहे. जितेंद्र अभिषेकींसारखा क्लासिकल गाण्यावरचा माणूस मंगेशजीत आहे, किशोरी अमोणकरांसारखी श्रेष्ठ गायिका, या सगळ्या ज्यांना तोडच नाही ते सगळे गोव्याची देण आहे. अशी सूर इथे असताना लोक बेसूर गोष्टींकडे का वळतात मला कळत नाही. त्या दृष्टीनं काही या पॉझिटिव्ह गोष्टींकडे एकवटून एकत्र येऊन आपल्यासारख्या सगळ्या मंडळींनी नक्कीच वेगळं काम उभारलं पाहिजे, उभारलेलंही आहे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली, ते अधिक वाढवलं पाहिजे. काही आमच्यासारख्यांची मदत लागली तर नक्कीच आपलं सहकार्याची सदैव अपेक्षा आहे सर. मला वाटतं खूप चांगली चर्चा, एकंदरीत चांगली मुलाखत या ठिकाणी आज घेण्याचा मी एक प्रयत्न केला आहे, बालिशचा प्रयत्न म्हणेन मी, कारण आपल्यासारखे दिग्गज मंडळी ज्यांनी या सगळ्या शब्दांवरती, या सगळ्या वाक्यांवरती, या सगळ्या म्हणजे मुलाखत असेल, सूत्रसंचालक असेल, यामधला त्याचा प्रचंड आणि गाढा अभ्यास आपला आहे, तर अशा या मुलाखतीमध्ये आज आपण आपलं खूप चांगलं योगदान दिलं, आम्हाला चांगलं आपले संवाद साधायला संधी दिली, त्याबद्दल आपलं खरोखरच धन्यवाद. गोटीव्हीच्या वतीने आपलं धन्यवाद. नमस्कार.